हेलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि नवीन वर्षाच्या आधीच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. गुढीपाडवा म्हटलं की आपल्याला काय डेकोरेशन करायचं हा प्रश्न नेहमीच कोणत्याही सणाला असतो. तर गुढीपाडव्याला गुढीसारखं सुंदर डेकोरेशन ते कोणतं असणार, त्यामुळे आपण ही सुरेख अशी गुढी केलेली आहे. बघा, एक स्टँड घेतलाय आपण, पाटावर छोटासा रॉड आणि त्या रॉडला लपेटून जरीचं रिबन लपेटलेली आहे आणि ही सुंदरशी गुढी केली आहे. पहा, अक्षरशः खऱ्या गुढीसारखी. त्याची भरजरी साडी पहा तुम्ही, किती सुंदर आहे गुढीची ते. नंतर गाठी, हार आहे चांगला फुलांचा, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं आणि हा छोटासा कळश आणि त्याच्यावर फुलांचं. तर हे इतकं सुंदर गुढी तुम्हाला खूप आवडेल नक्कीच करायला. आतापर्यंत आपण बऱ्याच शोभेच्या वस्तू केल्या आहेत, तशीच ही आणखीन एक शोभेची वस्तू. याशिवाय याचा उपयोग म्हणजे जे मुलं आपले फॉरेनला वगैरे असतात तिथे असे गुढीपाडव्याच्या सणाला या सगळ्या ऍक्सेसरीज त्याच्या मिळत नाही, म्हणजे आंब्याची पानं कडुलिंबाची पानं मिळतीलच असं नाही आहे तिथे. त्यामुळे अशांसाठी सुद्धा अशी गुढी त्यांना प्रेझेंट देणं किंवा त्यांच्यासाठी बनवणं ही आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला त्याचं महत्वही कळतं, त्यातल्या प्रत्येक बारकावेही कळतात साडी कशी असते गुढीची, गाठी म्हणजे काय वगैरे, आणि त्यांना छान ही अशी पूजा बघायला मिळते. आपण सोबतच सुंदर असं पूजेचं आरतीचं ताट सुद्धा केलेलं आहे पूजा थाली म्हणून. तुम्हाला कोणताही व्हिडिओ शोधायचा असेल कलोपासकचा तर आधी कलोपासक लिहिजा सर्च करताना. कलोपासक पूजा थाली किंवा कलोपासक निरांजन, कलोपासक उद्बत्ती घर असं जर लिहिलं तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ सापडतील. आणि आपण शेजारीच याच्या पूजेची थाळी सुद्धा ठेवू शकतो आणि सुंदर असं आपलं हे गुढीपाडव्याचं डेकोरेशन किंवा आपल्या मुलाबाळांसाठी अमेरिकेतल्या वगैरे तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे करू शकतो. मी सुद्धा माझ्या मुलासाठीच ही गुढी सुंदरशी केलेली आहे आणि मी त्याला देणार आहे, म्हणजे तो पुढच्या वर्षी माझ्या नातवंडांना नक्कीच ही गुढीचे सगळे डिटेल्स कळतील काय आहे ते आणि अशी सुंदरशी गुढी त्यांच्या घराला सजवेल. चला तर मग आपण पटकन बघू हे ही गुढी कशी करायची ते. आता या गुढीपैकी आपण साडी, गाठी आणि कडुलिंबाची पानं ही याचे वेगवेगळे तीन व्हिडिओ केलेले आहेत. फक्त कलश, आंब्याची पानं आणि हार हे व्हिडिओ मात्र आपले ऑलरेडी केलेले होते, तर तेच पुन्हा करायचे. त्याच्या लिंक मी सबस्क्राईब केलेले लिंक मी शेअर केलेले आहेत एका व्हिडिओत आणि त्यानुसार तुमच्या आवडीचा हार कराल तुम्ही. हा मी नाजूक म्हणून हा निवडलाय, किंवा मी जी साडी घेतली आहे त्यावर आणि पांढरा गाठी बाजूला पांढरी असल्यामुळे हार पांढरा नको म्हणून मी हा नाजूकसा हार निवडलाय. तुम्ही कुठलाही हार घेऊ शकता, सात आठ हार आपण केलेले आहेत त्यापैकी कुठलाही हार तुम्ही घेऊ शकता. गुढीचं वस्त्र हे अत्यंत सुंदर असं भरजरी वस्त्र केलेलं आहे आपण आणि असं सुंदर वस्त्र सुंदर गुढी करायला तुम्हालाही नक्कीच खूप आवडेल. चला आपण पटकन याची सुरुवात करू कशी करायची आणि याचं असेंबल कसं करायचं ते. आपण वेगवेगळे पार्ट्स केलेलेच आहेत, ते फक्त एकत्र करून ही गुढी कशी सजवायची हे आपण आता बघणार आहे. गुढी बांधण्यासाठी आपण गुढीची साडी, कडुलिंबाची फांद्या दोन, गाठी, आंब्याची पानं, कलश, फूल आणि हार एवढी सगळी तयारी करून घेतली आहे. आता आपण गुढीसाठी एक स्टँड बनवलाय पहा. हा आता या स्टँडचं हे जे लाकूड आहे, पाट आपण विकत घेतलाय एक 50-60 रुपयाचा मिळतो छोटा पाट, आणि त्याला जे हे लाकूड आहे तर हे आपल्याला कव्हर करायचं आहे. तर त्यासाठी आपण हा सोनेरी एक रिबन येते अशी, तर ती घेतली आहे सोनेरी रिबन आणि ही आता मी त्या हे जे लाकूड आहे इथलं याला फक्त रॅप करणार आहे, म्हणजे गुंडाळणार आहे आणि फेविकॉलनी पहिलं टोक आणि शेवटचं टोक त्याचं चिकटवून घेणार आहे. असं फेविकॉल लावून घ्या इथे आणि फेविकॉल लावून आपण ही रिबन याला अशी लपेटून घेऊ. पूर्ण एक राऊंड झाला की इथे परत थोडंसं फेविकॉल लावा आणि अशी पूर्ण वरपर्यंत लपेटून घ्या. तर एवढी मी लपेटून घेते पूर्ण आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते कसं करायचं ते. ही अशी घट्ट याला पूर्ण वरपर्यंत आपण लपेटून घेऊ. बघा आपण याला पूर्ण असं जरीचं हे लपेटून घेतलेलं आहे. आता आपण पुढचं काम काय करणार आहे, तर हे जे कलश केलेलं आहे आपण या कलशाला गंधाची बोटं लावायची आपल्याला. तर गंधाची बोटं लावण्यासाठी आपण हा रंग घेतलाय, ही जी लोकर आहे ही,
आणि लाल नाही आहे ती आणि बिस्किट कलरची आहे डार्क. आणि आपण फक्त काय करायचं की इथे वर काढली सुई आणि एखाद सेंटीमीटर किंवा पाऊण सेंटीमीटर अशा अंतरावर एक गंधाचं बोट करू आपण. बस असं दुसरं असे पाच करून घ्या. मग ठराविक अंतरावर इकडे पाच खांब सुटले आहेत, असेच पाच खांब सोडून करायचं परत. तर अशी पाच बोट करून घ्या गंधाची. पाची बोट झाली की हे असं उलट करा कलश आणि याच्या पहिल्या दोन दोरे जे होते याच्याशी आपण त्याची गाठ मारून घेऊ इकडे. म्हणजे मग आपल्याला ती बोट गंधाची जी लावली आहे ती निघणार नाही आणि आपण कलश वरती पक्का करू शकतो. हे मी इथे लोकरीनी थोडं बांधून ठेवलं ते फेविकॉल चिकटून राहावं म्हणून. आता आपल्याला फक्त इथे सगळं बांधायचं आहे गुढी, त्यावर गाठी, गुढीला हार, गाठी, कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं आणि हा कलश त्यावर लावून द्यायचा आहे. तर एवढं मी पूर्ण हा कलश आपण त्यावर असा उलटा लावणार आणि मग आपण ही गुढी आपली पूर्ण होईल. वरती आपण असं गोकर्णाचं फुल ठेवू एक आणि मग मी पूर्ण करून तुम्हाला दाखवते. बघा आपली ही सुंदरशी गुढी तयार झाली आहे. पहा किती गोड दिसते. पहा मस्त आपला सोनेरी रॉड आहे तो खाली, त्यावर ही जांभळी साडी, लाल हार, गाठीचा हार, नंतर कडुलिंबाची पानं आहेत उजवीकडे, डावीकडे आंब्याची पानं आहेत आणि हा कलश, त्यावर गंध वगैरे लावलेलं आणि वर खूप सुंदरस एक छोटस गुलाबाचं फूल. आता एक तुम्ही आणखीन करू शकता की हे जे गंध लावलेलं आहे याच्यावर मी छोटे छोटे असे पांढरे लोकरीचे तुकडे चिकटवणार आहे अक्षदीसारखे, तर आपली ही गाठी गुढी सुंदरशी तयार होईल. हे इतकं सुंदर शोपीस सारखं तुम्ही वापरू शकता आपल्या गुढीपाडव्याच्या सणासाठी खास केलेलं. मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला. आवडलं असेल तर आधीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि हो, चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.